नमस्कार बालमित्रांनो, यापूर्वी आपण मूळ संख्या आणि संयुक्त संख्या याची माहिती घेतलेली आहे. आता त्या पुढचाच उपघटक आहे जोडमूळ संख्या आणि सहमूळ संख्या. आज आपण जोडमूळ संख्या आणि सहमूळ संख्या यांच्याविषयी माहिती घेणार आहोत. मग जोडमूळ संख्या कोणाला म्हणायचं? तर ज्या दोन मूळ संख्यांमध्ये दोनचा फरक असतो त्या जोडीतील मूळ संख्यांना जोडमूळ संख्या किंवा जुळ्या मूळ संख्या असे म्हणतात. उदाहरणार्थ 3, 5, 5, 7, 11, 13, 29, 31. आता आपण पाहिलं तर 3 आणि 5 याच्यामध्ये दोनचा फरक आहे, 5 आणि 7 मध्ये सुद्धा दोनचा फरक आहे. म्हणजे दोन मूळ संख्यांमध्ये दोनचा फरक असेल तर त्या जोडमूळ संख्या असतात. 1 ते 100 मध्ये अशा 8 जोड्या आपल्याला मिळतात. यानंतर आपण पाहूया सहमूळ संख्या. सहमूळ संख्या म्हणजे ज्या जोडीतील संख्यांना 1 हा 1च सामायिक विभाजक असतो त्या संख्यांना सहमूळ संख्या किंवा सापेक्ष मूळ संख्या असे म्हणतात. उदाहरणार्थ 25, 39. आता आपण पाहिलं तर 25 आणि 39 यांच्यामध्ये फक्त 1 हाच 1 सामायिक विभाजक आहे. बाकीचे विभाजक जर आपण पाडले तर ते समान नसतात. त्यामुळे 25 आणि 39 ही जोडी सहमूळ संख्यांची किंवा सापेक्ष मूळ संख्यांची जोडी झालेली आहे. त्यानंतर 31 आणि 60 यामध्ये सुद्धा आपल्याला 1 हा 1च सामायिक विभाजक पाहायला मिळतो. म्हणजे जर दोन सलग संख्या असतील तर त्या सुद्धा सहमूळ संख्या असतात. उदाहरणार्थ 5, 6, 11, 12, 80, 81 या सहमूळ संख्या आहेत. तसेच दोन मूळ संख्या ह्या सुद्धा सहमूळ संख्या असतात. अशा प्रकारे बालमित्रांनो आपण आज जोडमूळ संख्या आणि सहमूळ संख्या यांच्याविषयी माहिती घेतली आहे. ही माहिती तुम्हाला शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त ठरणार आहे. धन्यवाद.